सर बाईट करेगा पहिला पहिला शुभेच्छा देतात भारत माता की जय वंदे मातरम जय श्री राम जय श्री राम अभिनंदन नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोदी जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी का जय हो जय श्री राम भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम अब की बार अब की बार सर लोकसभा की ईशान्य मुंबई की सीट आज डिक्लेयर हुई मिहिर जी को सीट ले है आप भी विद्यमान खासदार थे क्या कहेंगे क्या कहना चाहेंगे हमने कहा वैसे कि हमारा ध्येय माननीय मोदी जी को प्रधानमंत्री फिर से बनाने के लिए पूरे भारत में जिस तरह का उत्साह है उसी उत्साह के वातावरण में ईशान्य मुंबई के कार्यकर्ता और ईशान्य मुंबई की जनता इन्होंने तय कर दिया है कि मोदी जी को प्रधानमंत्री बनाना है मिहिर कोटेजा जी हमारे विधायक जो अब हमारे उम्मीदवार है ईशान्य मुंबई लोकसभा से सबसे बड़े मार्जिन से वो यहाँ से चुन के आएंगे और उसके साथ साथ महायुति मुंबई की छः सीट पे विजयी होगी उस तरह की हमारी रणनीति है मिहिर जी का नाम डिक्लेयर होने के बाद आप यहाँ पे मिहिर जी के ऑफिस में आए और उनको सम्मानित भी आपने किया हम मुंबई से ट्रैवल करके साथ में आए और इतने सालों से हमने साथ में ही काम किया है निश्चित ईशान्य मुंबई और मुंबई ये सभी जगह पे महायुति के उम्मीदवार विजयी बने जिसमें मिहिर कोटेचा जी ईशान्य मुंबई से एक बड़े मार्जिन से जीत कर जाएंगे सर आज लोकसभा से जो उम्मीदवार हैं ईशान्य मुंबई से उम्मीदवारी दिलेली आहे आज कार्यकर्ते देखील घोषणा देताना मिहिर भाई आगे बढ़ो अशा आमच्या दोघांच्या घोषणा आहे नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी एक ध्येयनिष्ठ पक्ष म्हणून काम करतो आज मिहिरभाईंना ईशान्य मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे निश्चित ईशान्य मुंबईचा विजय हा नेत्रदीपक विजय असेल आणि ईशान्य मुंबईसहित मुंबईच्या साई जागा महायुती जिंकतील त्याच्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत आगामी आता प्रचारामध्ये देखील तुम्ही मिहिरजींसोबत दिसणार आहात निश्चित जो प्रचार ज्या गतीने सुरू होता त्याच गतीने हा प्रचार पुढे सुरू राहणार मी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या साई जागा महायुती जिंकणार त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रचाराला लागलो सर आता पुढची नेमकी भूमिका आपली काय असणार आहे कशा पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने देशाचा विकास केला आहे महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये ज्या आर्थिक विकासाचे कार्य राज्य सरकारद्वारा सुरू आहे
या सगळ्या विकास कार्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्ते म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ईशान्य मुंबईची लोकसभा एक मोठ्या मताधिक्याने आम्ही जिंकू असा आमचा ध्येय आहे. मेरजी सहोदरी आपलं अभिनंदन. लोकसभा मतदारसंघातील या ठिकाणची ईशान्य मुंबईची उमेदवारी आहे, भाजपाने मोठी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? पक्षाने जे जबाबदारी दिली आहे कार्यकर्ता म्हणून, ते वेळोवेळी जे काही जबाबदारी आम्हाला पक्षाने दिली आहे ते आम्ही पूर्ण इमानदारीने ते पार पाडली आहे आणि शेवटी आमच्या सर्वांसाठी, सांसद मनोज कोटकजीसाठी, माझ्यासाठी पक्ष हा सर्वोपरी आहे आणि आम्ही खूप ग्रासरूटवरनं सोबत काम करून इकडपर्यंत पोचलो आहे आणि आमचा दोघांचा विचार खूप क्लिअर आहे की पक्ष सर्वोपरी आहे. हा व्यवस्थाचा भाग आहे. वेळोवेळी आपण बघितलं आहे काही प्रदेशात मुख्यमंत्रींनाही लोकसभा लढवायची आदेश आले, त्यांनी ते स्वीकारलं. तसंच व्यवस्थेचा भाग म्हणून जे जबाबदारी पक्ष आम्हाला देते, सांसद मनोज कोटकजींचं गेल्या 5 वर्षाचं कार्य हे निश्चितच खूपच उत्कृष्ट होतं. त्याच्या आधी डॉक्टर किरीट सुमयांचंही कार्य या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट होतं आणि पक्ष जसं जसं वेळ आणि योग्य व्यक्तींना वेगवेगळी जबाबदारी देतात ते आम्ही सर्व स्वीकारतो. देखिए, हम सभी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के सैनिक हैं. पक्ष जो भी आदेश देता है हम पूरे तन मन धन से उसका पालन करने में लग जाते हैं. मेरा और मनोज जी का रिश्ता, जब हमने वार्ड लेवल पे काम शुरू किया था, आज करीबन उसको 30-32 साल हो गए, तो ग्रास रूट से हम पार्टी का काम करते करते यहाँ तक पहुँचे हैं. पिछले 5 सालों में मनोज कोटक जी का काम निसंदेह बहुत ही उत्कृष्ट था. उसके पहले डॉक्टर किरीट सुमैया जी का काम उत्कृष्ट था. ये पार्टी की व्यवस्था है. पार्टी समय समय पर कार्यकर्ताओं को अलग अलग जवाबदारी देती है, तो मैं भी यह मानता हूँ कि पार्टी ने आज मुझको यह जवाबदारी दी है और मैं बड़ी ईमानदारी से और निष्ठा से इस जवाबदारी का स्वीकार करता हूँ और काम करूँगा.